ऑटो सेक्टर किंवा ऑटो कंपन्या म्हणलं की मोस्टली नावं काय लक्षात येतात, मारुती सुझुकी, महिंद्रा, टीव्हीएस, टाटा मोटर यांचीच आपण चर्चा करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, ह्या कंपन्या तेव्हाच एक चांगली गाडी बनवू शकतात जेव्हा त्यांना चांगले पार्ट्स कोणतरी प्रोव्हाइड करेल. आणि लक्षात ठेवा, कुठलीही मोठी कंपनी सगळेच पार्ट्स स्वतः करत नसते, कारण ती कुठल्या ना कुठल्या कंपनीवर डिपेंड असते. पण मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हाही ऑटो सेक्टर बूम करणार, ऑटो सेक्टरमध्ये एक रॅली येणार, तेव्हा असे काही स्टॉक्स असतील की जे ह्यांना महत्त्वाचे पार्ट्स प्रोव्हाइड करतायत. कारण शेवटी ऑटो कंपन्या ह्या सगळ्या पार्टची असेंब्ली एका जागेवर करून एक चांगली गाडी आपल्याला देतात, पण त्यांनाही कुठल्या ना कुठल्या कंपनीवर डिपेंड राहावं लागतं असे चांगले आणि क्वालिटीचे पार्ट्स मिळवण्यासाठी. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला असं एक भन्नाट स्टॉकची माहिती देणार आहे की जो ह्या मोठमोठ्या कंपन्यांना त्याचे असे पार्ट्स प्रोव्हाइड करतो की हे पार्ट्स तुम्ही याच्या आधी कितीतरी वेळा पाहिले असतील. पण आता तुम्हाला प्रश्न पडेल, अरे बापरे, ही कंपनी हे पार्ट बनवत होते आणि किती छान स्टॉक आहे. लक्षात ठेवा, कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नाहीये, पण इन डिटेल माहिती मी या व्हिडिओ मधून देणार आहे. अशी कुठली कंपनी आहे की जी आपल्याला भविष्यामध्ये ऑटो सेक्टरच्या स्टॉक बरोबर लक्षात ठेवायची, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहोत आणि शिकणार आहोत जमना ऑटो इंडस्ट्रीज बाबत. मित्रांनो, जमना ऑटो ही नॉर्मली एक ऑटो सेक्टर रिलेटेड कंपनी येते आणि मित्रांनो, ही कंपनी एवढं भन्नाट काम करते, एवढं फंडामेंटली जर मजबूत आहे, तर पाहूया ही कंपनी आपल्याला काय काय दाखवणार येणाऱ्या काळामध्ये आणि हिचं नॉर्मली फंडामेंटल काय सांगतंय. नॉर्मली तुम्ही जर एक गोष्ट पाहिली असेल तर जमना ऑटोचा जो चार्ट आहे, आत्ताच्या कंडिशनला नॉर्मली 135-40 रेंजमध्ये हा ट्रेड करतोय आणि मागील जवळपास ह्या कंपनीला खूप मोठा इतिहास आहे 10-15-20 वर्षाचा, जी लिस्ट झाली याच्यामध्ये. त्याच्यानंतर ना याच्यामध्ये दोनदा स्प्लिट पण झालेला आहे स्टॉक आणि आज ह्या टॉपच्या लेवलला हा ट्रेड करतोय. तर नॉर्मली पाहूया या व्हिडिओमधून आपण या जमना ऑटोविषयी संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण नेहमीप्रमाणेच मी याच्यामध्ये इन डिटेल माहिती देणार आहे. आणि महत्वाची गोष्ट, चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून अशा महत्वाच्या इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्या मिस होणार नाहीयेत. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत कंपनी काय असते, कंपनीचं बिझनेस मॉडेल काय, कंपनीचं प्रोडक्ट पोर्टफोलिओ काय, मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी काय, एक्सपोर्ट कुठे करते कंपनी, कस्टमर्स कोण कोण आहेत आणि कंपनीचं फंडामेंटल्स काय, जेणेकरून तुम्ही स्वतः डिसिजन घेऊ शकता ह्या कंपनीबाबत भविष्यामध्ये काय होऊ शकतं. लक्षात ठेवा, नॉर्मली जर पाहायला गेलं तर कंपनीचं एक ब्रीदवाक्य आहे, कमिटेड टू डिलिव्हर अँड अलाइन टू द फ्युचर. त्यानुसारच कंपनी मागच्या 68 वर्षापासून ह्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सस्पेन्शन सिस्टीम जे कमर्शियल व्हेकल साठी बनवले जातात. नॉर्मली 1954 साली सरदार भूपिंदर सिंग जोहर यांनी ही कंपनीची सुरुवात केली, जी नॉर्मली गाड्यांना सस्पेन्शन प्रोव्हाइड करायचं काम करते मोस्ट ऑफ द कमर्शियल व्हेकलसाठी. कंपनीची सुरुवात केली यमुना नगर येथून आणि आत्ताच्या कंडिशनला कंपनीचे 8 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये. आणि महत्वाची गोष्ट, कंपनी सप्लायज टू मेजर OEMs करते, अर्थात ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर जे असतात त्याच्यावरही काम करत असते इंडियामध्ये पण आणि आपल्या देशाच्या बाहेर पण. लक्षात ठेवा, याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर महत्वाचे की पॉइंट्स काय आहेत, तर कंपनीचं कंप्लीट सस्पेन्शन सोल्युशन्सवर काम करते, कवर्स ऑल इंडिया कमर्शियल व्हेकल. त्याच्यामध्ये टिप्पर्स असतात बघा, ट्रॅक्टर्स असतात, ट्रेलर्स असतात, ICVs असतात, बसेस असतात, या गाड्यांना सस्पेन्शन देण्याचं काम यांचं आहे. त्यातल्या त्यात जे OEMs आहेत आफ्टर मार्केट आणि ओव्हरसीज मार्केट याच्यामध्ये काम करतं, म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतात त्यांना डायरेक्ट पार्ट ही कंपनी प्रोव्हाइड करत असते. आता मित्रांनो, हे झालं मग या कंपनीचे प्रोडक्ट पोर्टफोलिओ काय, तर ह्या गोष्टी तुम्ही गाडी पाहिल्यावर पाहिले असतील ते ही कंपनी तयार करते. कारण आपल्याला ऑटो इंडस्ट्री म्हणजे फक्त गाड्या बनवणारच माहीत असतं, पण त्याचे पार्ट बनवणार ही कंपनी आहे, ज्याच्यामध्ये लिप स्प्रिंग, लिप टॅक्सेल, मेकॅनिकल सस्पेन्शन आहेत, एअर सस्पेन्शन आहेत, झेड स्प्रिंग आहेत, स्टॅबिलायझर बार्स आहेत. मित्रांनो, हे सगळं पार्ट ही जमना ऑटो ही कंपनी बनवत असते. याच्यामध्ये आणखीन पाहायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये कंपनीचं काम आहे बोगी ब्रॅकेट बनवणे, हँगर शॅकर्स बनवणे, स्प्रिंग पिन बनवणे आणि यूबोल्ड बनवणे, की जी काही किचकट कामं असतात आणि डिमांडिंग आहेत, बऱ्याच कंपन्यांनाही बाहेरच्या देशामधून आयात करावी लागतात. पण ही कंपनी याच्यावर नवनवीन आत्ताच्या कंडिशनला प्रोजेक्ट बनवते आणि मोठ्या प्रमाणात काम करते. आणखीन एक गोष्ट जर पाहायला गेलं तर कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी काय,
तर कंपनीचे 10 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी 2 काम चालू आहे आदित्यपूर सिटीमध्ये आणि इंदोर सिटीमध्ये. याच्यामध्ये नॉर्मली पाहिला गेलं तर कंपनीची 30 लाख मेट्रिक टनाची प्रोडक्शन कॅपॅसिटी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कंपनी उत्पादन करते. आता कंपनी बाहेर कुठल्या कुठल्या देशांना त्यांचं एक्सपोर्ट करते लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये पाहिला गेलं असेल तर पोर्तुगाल, हंगेरी हे महत्वाचे अफ्टर मार्केट एक्सपोर्ट सेगमेंट आहेत कंपनीचे. आणि सध्याच्याच कंडिशनला कंपनीने नवीन डिस्ट्रीब्युटर जर्मनी, रशिया, टर्की आणि युके मध्ये केलेले फॉर स्प्रिंग अँड अलाइड प्रोडक्टसाठी. लक्षात ठेवा मित्रांनो, हे सगळं का सांगते तर कंपनीची इन डिटेल माहिती मिळावी. कारण याचे कस्टमर कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का? अशोक लेलँड, फोर्स मोटर, फुसो, जनरल मोटर्स, भारत बेंझ, इसुझू, महिंद्रा, रेनॉल्ट, निसान, स्कॅनिया, SML Isuzu, Escorts, Tata Motors, UD Trucks, Volvo. मित्रांनो, ह्या सगळ्याच्या ब्रँडेड गाड्या येतात ना ह्या कमर्शियल सेक्टरमधल्या, ती ह्या कंपनीच्या प्रोडक्ट वापरतात. ह्या कंपनीचे सगळे सस्पेन्शन वापरतात. मग विचार करा ही कंपनी किती क्वालिटी असेल. लक्षात ठेवा याच्यामध्ये आणखीन महत्वाची गोष्ट, कंपनीचा रिव्हेन्यू जर पाहिला गेला तर इयर ऑन इयर 2.22% वाढलेला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टरमध्ये थोडा डिक्रीज झालेला आहे. लक्षात ठेवा कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर तो 33.61% वाढलेला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर जो वाढलेला आहे तो 9.64% वाढ झालेली आहे. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट काय आहेत कंपनीच्या, तर कॅपॅसिटी एक्सपान्शन. म्हणजे 200 ते 220 करोडचं कॅपेक्स कंपनी आदित्यपूर इथे वाढवतीये. त्याच्यानंतर महत्वाची पॅराबोलिक स्प्रिंग ज्या असतात ना, ती कंपनी नवीन प्रोडक्शन लाईन टाकून बनवतीये. लक्षात ठेवा इन्क्रीज द मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी ऑफ पॅराबोलिक स्प्रिंग, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण आधीच्या ज्या लिप स्प्रिंग असायच्या ना कंपनीच्या, त्याच्यापेक्षा याला कमी कॉस्ट लागते, कमी मटेरियल लागतं आणि कंपनी चांगली प्रोडक्ट याच्यामधून बनवते. कारण हे एक कंपनीसाठी चांगलं रिव्हेन्यू मेकिंग कंटेंट असणार आहे, प्रोडक्ट असणार आहे. आता महत्वाचं पाहायला गेलं असेल तर कंपनीने GI शॉपिंग हे केलेले प्रोडक्ट त्यांचं लॉन्च, ज्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटर नेटवर्क ट्रेलर सस्पेन्शनसाठी ती कंपनी वापरणार आहे. पायलट प्रोजेक्ट स्टोअर ओपन डे दिल्ली. लक्षात ठेवा कंपनीने याच्यासाठी दिल्लीमध्ये ज्यांचं जे संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर आहे इथे त्यांचा एक पायलट प्रोजेक्ट उभा केलेला आहे, जिथून हे ट्रान्सपोर्टेशन आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्कवर काम करतात एक्सपांड करण्यासाठी. कारण सेल्स वाढणे इम्पॉर्टंट आहे. 2027 साठीचे कंपनीचे काय गोल्स आहेत? पहिलं गोल आहे कंपनीचं लक्षात ठेवायच्यामध्ये की इन्क्रीज इन कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम न्यू प्रोडक्ट्स. 44% जे 2023 होतं तिथून त्यांना ते 50% घेऊन जायचे 2027. इन्क्रीज इन कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम न्यू मार्केट्स, जे बाहेरचे ऑफशोअर मार्केट्स आहेत तिथून त्यांना 2023 रिव्हेन्यू जनरेट होता तो त्यांना 50% घेऊन जायचा 2027. आणि महत्वाची गोष्ट इन्क्रीज इन ROCE अँड डिव्हिडंड पे आउट टू 50%, असं इतकं मोठं टार्गेट कंपनीने ठेवलेलं आहे. कारण लक्षात ठेवा प्रॉपर गोल्स असतील तर कंपनी खूप मोठं अचीवमेंट करू शकते. लक्षात ठेवा शेअर होल्डिंग पॅटर्न सगळ्यात महत्वाची गोष्ट. पब्लिककडे आहे 33.2%, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सकडे आहे 10.8%, फॉरेन इन्स्टिट्यूशन्सकडे आहे 5.7%, प्रमोटर्सकडे आहे 50.2%. लक्षात ठेवा याचा अर्थ प्रमोटरकडे एक स्ट्रॉंग हिस्सेदारी आहे, ही जी चांगली बाब असते. प्रॉफिट अँड सेल्स ग्रोथ जर पाहिला गेले तुम्ही ना, तर नॉर्मली कंपनीने मागच्या 3 ते 5 वर्षांमध्ये चांगली ग्रोथ दाखवलेली आहे. आणि मागच्या 3 वर्षांमध्ये कंपनीने सेल्स ग्रोथ असेल, प्रॉफिट ग्रोथ असेल, रिटर्न ऑन इक्विटी असेल, खूप छान पद्धतीने ग्रो केलेले आहेत. महत्वाचं आहे तर फंडामेंटल्स काय कंपनीचं. मार्केट कॅप येतं 5,190 कोटींचं, अर्थात एक स्मॉल कॅप कंपनी आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड 27.5%, रिटर्न ऑन इक्विटी 22.9%, आताची प्राइस 130 आसपास आहे. लक्षात ठेवा स्टॉकचा पीई रेशो 21.75%, इंडस्ट्रियल पीई आहे 31. लक्षात ठेवा सध्याच्या कंडिशनला हा स्टॉक थोडा स्वस्तामध्ये आहे जर आपण इक्विटीचा किंवा त्याच्या प्राइस टू अर्निंग रेशोचा विचार केला तर. महत्वाची गोष्ट आहे कंपनीचं टोटल डेप्ट आहे 17.78 कोटी आणि कंपनीची फेस व्हॅल्यू आहे 1, कारण हा स्टॉक याच्या आधी 2 वेळा स्प्लिट झालेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं होतं जमना ऑटो इंडस्ट्रीज बाबतचं फंडामेंटल अनालिसिस. लक्षात ठेवा अशा स्टॉक्सवर लक्ष ठेवा नेहमीही आणि याच्यावर अभ्यास करा. जर तुम्हाला याचं टेक्निकल आणि फंडामेंटल उत्तम वाटतंय तर नक्कीच तुम्ही याचा लॉंग टर्मसाठी विचार करू शकता तुमचं प्रॉपर अनालिसिस करून. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आमच्याकडून तुम्हाला असे प्रॉपर स्टॉकची माहिती मिळावी, अभ्यास मिळत यावा, तर
आजच डिमॅटच्या लिंकवर जावा जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्याशी कनेक्टेड व्हा, जिथे आम्ही असा महत्वाची इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला प्रत्येक आठवड्याला मोफत देत असतो. मित्रांनो, कसा वाटला स्टॉक? कशी माहिती वाटली जमना ऑटो इंडस्ट्रीज बाबत? मित्रांनो, ही कंपनीचं नाव कदाचित काही लोकांनी ऐकलं असेल, पण इतके इन डिटेल पार्ट्स ही कंपनी बनवते बऱ्याच जणांना माहिती नव्हतं. आता तुम्हाला काय करायचंय, अशा स्टॉकची माहिती घ्यायची. कारण लक्षात ठेवा, एक जर चांगला पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर पहिली महत्वाची गोष्ट असते चांगल्या कंपन्यांची माहिती असावी. आणि हे काम आम्ही तुमच्यापर्यंत येऊन घेण्याचं काम करतोय. तुमचं काम एकच आहे, व्हिडिओ ऐकायचा, इन डिटेलमध्ये शिकायचे, नोट्स काढायचे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे. आणि तुम्हाला अशी कुठले स्टॉक वाटतायत बरं की आम्ही त्याच्यावर असे स्पेशल व्हिडिओ बनवावेत, कमेंट करून सांगा. आणि महत्वाची गोष्ट, आजच्या व्हिडिओमधून तुम्ही काय शिकला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, प्रत्येकाने न चुकता कमेंट करायची आहे. धन्यवाद.